नीरजा सिनेमा सध्या सगळीकडे गाजतोय. मुंबई अमेरिका प्रवासादरम्यान कराचीला विमानाचं झालेलं अपहरण आणि त्यानंतर घडलेला थरार, क्रूरतेला पण लाजवेल असा रक्तपात झाला आणि तब्बल 22 निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले. येत्या 5 सप्टेंबरला या घटनेला 30 वर्ष पूर्ण होतील. पण नेमकी काय होती ती घटना? अमानुषतेच्या अंधकारात घालवलेले ते 16 तास. याच विमानातील प्रवासी पूर्णिमाताई हर्डीकर यांच्याशी या निमित्ताने बोलण्याचा योग आला. शरीरावरच्या जखमा काळाने धूसर होत जातात, पण मनावरचे ओरखडे मात्र तसेच राहतात, ही गोष्ट पूर्णिमाताईंसोबत बोलताना पुन्हा पुन्हा जाणवते. बघूया हा विशेष वृत्तांत. नीरजा एक सिनेमा म्हणून सध्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठा प्रतिसाद या संपूर्ण चित्रपटाला मिळतोय, पण त्या चित्रपटामागे असणारी ही सगळी सत्य घटना आणि त्या सत्य घटनेच्या साक्षीदार पूर्णिमाताई हर्डीकर माझ्यासोबत आहेत. नेमकं 5 सप्टेंबर 1986ला काय घडलं, अशी कुठली घटना घडली ज्यामध्ये त्यांचं आयुष्य बदललं आणि तब्बल 22 जणांना, निष्पाप 22 जणांना आपले प्राण गमवावे लागले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पूर्णिमाताई, काय अनुभव होता? अनुभव फारच भयानक होता. कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं की आपल्या आयुष्यात असं काही होईल. आणि पण थँक गॉड मी जिवंत परत आले आणि बस इट्स जस्ट माय लक दॅट आय एम अलाइव्ह. त्या म्हणतायत की जस्ट माय लक दॅट आय एम अलाइव्ह, फक्त मी, माझं फक्त भाग्य होतं की मी आज आपल्यासोबत समोर आहे, आपल्यासोबत ते आहेत. पण त्या दिवशीची सुरुवात कशी झाली, तुम्ही ज्यावेळी बसलात त्यानंतर त्यांची एंट्री किंवा तो सगळा प्रवास काय होता? आम्हाला सगळाच मुंबई ते अमेरिका हा प्रवास जाणून घ्यायचा आहे. असं झालं की मी मुंबईला विमानात बसल्यानंतर मला कळलं की कराचीला हॉल्ट आहे. आधी माहिती नव्हतं की कराचीला हॉल्ट आहे. आणि तिथं पोचल्यानंतर आमचं प्लेन लँड खूपच दूर उभं केलं आमचं विमान मेन बिल्डिंगपासनं. आणि एक सेक्युरिटी व्हॅन आली, त्याच्या 4 सेक्युरिटी गार्ड्स होते युनिफॉर्ममध्ये, आणि ते आमच्या विमानात शिरले. मग आम्हाला कळलं की हेच ते हायजॅकर्स, कारण त्यांच्या हातात स्टेन गन्स, रिव्हॉल्वर्स आणि हँड ग्रेनेड्स असे वेपन्स होते. आणि सून एज दे एंटर ते सारखे हँड्स अप, डोंट मूव, इफ यू मूव यू आर डेड, जसं सिनेमात दाखवतात तसं झालं सगळं. आणि मग आमच्या लक्षात आलं सगळ्यांच्याच की विमान हायजॅक झालं आहे आणि हे ते हायजॅकर्स आहेत. दो दे वेर इन सिक्युरिटी गार्ड युनिफॉर्म्स, दे वेर हायजॅकर्स. त्यांनी कपडे बदलले थोड्या वेळाने आपले, ते जीन्स घातले, पठाणी ड्रेस घातला, साधं पॅन्ट शर्ट घातला, पण दे वेर नॉट इन युनिफॉर्म एनी मोर. आणि हे जेव्हा सून एज दीज पीपल केम इन, ते एअरहोस्टनी अनाऊन्स केलं की आमचं आपलं प्लेन हायजॅक झालं आहे. ते ऐकल्याबरोबर कॉकपिटमधले विमान वैमानिक सगळे पळून गेले, पायलट्स कोणीच राहिलं नाही त्याच्यात, ते सगळेच पळून गेले. त्याच्यामुळे नंतर जेव्हा ह्या लोकांनी जाऊन बघितलं कॉकपिटमध्ये कोणीच नव्हतं, ते खूपच फ्रस्ट्रेट झाले. ते म्हणतात की ते लोक फ्रस्ट्रेट झाले, पण त्यांचा एक विशिष्ट इरादा होता आणि तो त्यांना साध्य करता आला नाही म्हणून ते फ्रस्ट्रेट झाले. नेमकं त्याबद्दल आपण जाणून घेऊया. त्यांना प्लेन सायप्रसला घेऊन जायचं होतं. तिथल्या जेलमध्ये त्यांचे काही साथी होते, त्यांना सोडवायसाठी आम्हाला होस्टेज ठेवणार होते ते. पण आता सायप्रसला घेऊन कसं जाणार, कारण पायलट्सच नव्हते विमानात. तर आमचं प्लेन कराचीलाच राहिलं रात्री उशिरापर्यंत. आणि हे झालं 5:45 आम्ही जे त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं ॲट गन पॉईंट, ते आम्ही रात्री 9 नंतर आमची सुटका झाली. 16 तास आम्ही बसलो होतो. हे सिनेमा 2 तासात संपला, पण ॲक्च्युली आम्ही 16 तास गन पॉईंटला बसलो होतो. तब्बल 16 तास गन पॉईंटला त्या बसल्या होत्या. तुम्ही विचार करा, समोर मृत्यू उभा आहे आणि तो कधीतरी येऊन आपल्याला मिठी मारणार आहे असं आपल्या डोक्यात असतं, पण तो कुठल्याही क्षणी येऊ शकतो ही एक वेगळी आणि खऱ्या अर्थाने थरकाप उडवणारी भावना त्यांनी पूर्ण एवढा 16 तास अनुभवली होती. पण मुख्य मुद्दा म्हणजे ते 22 जण आणि त्यांची केलेली हत्या, किंवा तो जो सगळा तुम्ही थरार बघितलेला होता, रक्तपात बघितलेला होता, त्याबद्दल खरं तर विचारायला आवडणार नाही, पण तरी थोडंसं जाणून घ्यायची मात्र उत्सुकता आहे. असं झालं की 7 दिवस आम्ही गनपॉईंटला बसलो होतो. रात्री 8:30 विमानातलं पेट्रोल सगळं संपलं आणि मग दिवे हळूहळू मंद व्हायला लागले. आणि हे बघून ते हायजॅकर्स पण घाबरले की हे आपोआप होत आहे का पेट्रोल संपल्यामुळे, का बाहेरनं कोणी काही दिवे घालवत आहे. तेही घाबरले आणि आम्हीही घाबरलो. जेव्हा अंधार व्हायला लागला, एकतर ते विमान त्यांच्या ताब्यात,
परत दिवे नाही, हळूहळू बंद व्हायला लागले, अंधार व्हायला लागला. मग हे घाबरून त्यांनी काय केलं, त्यांनी फर्स्ट क्लास पॅसेंजर सगळे खाली आणले आणि त्यांना जितक्या मोकळ्या सीट्स होत्या तिथं बसवलं. जे सीट्स भरल्यानंतर त्यांनी आईलमध्ये खालीच बसवलं लोकांना, आणि ते आपापसात खूप जोर जोरात असे चिडून बोलत होते, पण त्यांची भाषा आम्हाला कळत नव्हती काय बोलत होते. दोन हायजॅकर्स पुढे उभे राहिले, दोन मागे उभे राहिले, आणि सगळे विमानातली लोकं, जवळजवळ 350 लोकं होती, ती सगळी इकॉनॉमी क्लासच्या एरियामध्येच होती, आणि विदाऊट एनी वॉर्निंग त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला विदाऊट टेलिंग अस. आणि त्याच्यात मात्र समोर बसलेली फ्रंट रोला ज्यांच्याकडे काहीच प्रोटेक्शन नव्हतं, ते आणि आईल मध्ये बसलेली समोर, मी चौथ्या रांगेत होते त्यामुळे मी आता जिवंत आहे, आणि त्यांनी गोळीबार केला, त्यांना गोळ्या लागल्या सगळ्यांना समोर बसलेल्या. आमच्या डोळ्यात देखत ती लोक गेली, आणि तवर बाय दॅट टाइम सगळे दिवे गेलेले होते, पूर्ण विमानात अंधार होता, त्या गनशॉट्सचे फक्त आम्हाला स्पार्क्स दिसत होते असे उडत होते, आणि सगळा केऑस होता विमानात, धूर धूर झाला होता. त्यांनी हँड ग्रेनेड्स पण टाकले, पण लकीली ते फुटले नाहीत. पण जो गॅस सगळा तयार झाला विमानात, सल्फरचा वास, तो गुदमरायला लागली लोक, त्यांना श्वास घ्यायला सगळ्यांना त्रास, आणि ए सी बंद झाला त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी झालं विमानातलं पेट्रोल संपल्यामुळे. आणि बिकॉज ऑफ दॅट पीपल स्टार्टेड फिलिंग की जे जे एमर्जन्सी दाराजवळ बसले त्यांनी त्यांनी ते दार उघडावं की ॲटलीस्ट फ्रेश एअर आत येईल. त्याच्यामुळे उघडली काही लोकांनी दारं तशी, कारण जर घुसमटूनच मरायचं आहे तर दार तरी उघडावं असं लोकांना वाटलं. त्याच्यातच निर्जा मिश्रांनी पण एक दार उघडलं आणि तिला गोळी मारली बिकॉज शी ओपन द डोर. आणि मग ते दार उघडल्याबरोबर ते इमर्जन्सी शूट्स बाहेर पडले, त्याच्यातनं लोक घसरून घसरून बाहेर पडले. आणि माझ्या शेजारी बसलेला एक माणूस होता, मॅडम देर इज अ डोर नियर आवर इन द प्लेन, आपल्या जवळच एक दार आहे, आपण तिथनं बाहेर जाऊ. तर मी गेले बाहेर त्याच्याबरोबर, पण बाहेर गेल्यावर लक्षात आलं की आपण पंखावर आहोत, आणि त्या पंखावरनं म्हटलं आता उडी मारण्याशिवाय चान्स नाही आहे, कारण आत तो पट्टा बदलत असताना आम्ही बाहेर आलो, आता परत आत जायचं म्हणजे त्याच्या जवळनंच पास व्हायचं, विच वॉज मोर डेंजरस. तर मी त्या माणसाला म्हटलं आपण उडी मारू, फार तर हातपाय मोडतील पण मरणार तर डेफिनेटली नाही, पण आय डोंट नो त्या माणसाने का उडी मारली नाही, पण मी उडी मारली. मी उडी मारली आणि इतक्या जोरात माझा चेहरा आपटला. माझ्या हातात बॅग होती, एका हातात बॅग होती, एका पर्स होती, त्यामुळे मी माझे हात नाही टेकू शकले आणि माझा चेहरा खूप जोरात आपटला विमानावर टारमॅकवर, आणि ते माझं नाक फुटलं, माझे दात सगळे काय वेडेवाकडे झाले त्या ह्याच्यामुळे, सगळ्या हिरड्यांना एक मोठी जखम झाली, माझ्या गुडघे आपटले, माझे एल्बोज आपटले, मुकामार बराच लागला सगळीकडे, पण हाडं एकसुद्धा मोडलं नाही माझं लकीली. आणि तिथं मग मी वेन आय लँडेड ऑन द ग्राउंड तिथं पाहिलं की सगळी लोकं जे शूटमधनं बाहेर आलेली होती, कोणाला गोळी लागली होती, कोणी जखमी झालं होतं, उडी मारतानाही काही लोकांना लागलं असेल ना, तर असं एव्हरीबडी वॉज इन पेन अँड आरडाओरडा रडारड, हेच हाच सीन होता. आणि रात्रीचे 9:30-10 वाजले होते, टोटल अंधार होता, पाकिस्तानचा एक सिक्युरिटीचा माणूस आसपास नव्हता, अँड आफ्टर 5 to 10 minutes मग पाकिस्तानची वाहनं काही यायला लागली ज्याच्यात आम्हाला टाकलं आणि हॉस्पिटल्समध्ये नेलं. जवळपास 16 तासानंतर अखेर पाकिस्तानची वाहनं आली आणि लोकांना मदत मिळायला सुरुवात झाली. जखमींना अपघातामध्ये खऱ्या अर्थाने ज्या लोकांना गोळ्या लागलेल्या होत्या त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सुरुवात झाली. पण त्यानंतर किती मदत करण्यात आली, तुम्ही अमेरिकेपर्यंत कशा पोहोचला, तो अनुभव कसा? त्याच्यानंतर सगळं पॅनॅमनी आम्हाला खूप मदत केली. त्याच्यानंतर म्हणजे अगदी हॉस्पिटलमध्ये पण आम्हाला भेटायला आले, म्हणजे आमचे सगळे कपडे रक्तानी माखले होते, फाटले होते, सगळं इंजिनचं ऑइल लागलं होतं विमानाचं. दे सेड पॅनॅमच्या खर्चावर तुम्हाला काय हवंय ते तुम्ही विकत घ्या, अँड डोंट पे फॉर इट, आम्ही देऊ सगळे पैसे त्याच्यासाठी. आणि त्यांनी खूप आम्हाला अगदी रॉयल ट्रीटमेंट दिली त्याच्यानंतर. मग मला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माझ्या नाकाला टाके घातले, माझ्या लक्षातच आलं नव्हतं की माझी सगळी ओढणी लाल झाली होती रक्तानी, आणि एवढ्या जोरात आपटले होते की सगळं बधीर झालं होतं, माझं नाक, माझा चेहरा, माझे गाल, आय हॅड नो फिलिंग. तर त्यांनी मला एनेस्थेशिया न देताच टाके घातले, जे मला कळलेच होता नाही. आणि त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्येच राहिले तिथल्या, आणि त्यांनी आम्हाला झोपेच्या गोळी दिली होती, कारण एवढा सगळा गोष्ट घडली होती तेव्हा, पण झोप तर लागलीच नाही अजिबात. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला परत विमानात नेलं होतं, आपल्या आपल्या बॅगा ओळखायला, आपले आपले पासपोर्ट्स परत घ्यायला, जे ते लोकांनी घेऊन टाकले होते.
हे सगळं केलं. मग परत तिसऱ्या दिवशी मग इथं शेरेटनमध्ये आम्हाला ठेवलं, पॅनेमनी आम्हाला ठेवलं कराची शेरेटनमध्ये. मग तिथनं मी माझ्या वडिलांनाही फोन केला पुण्यात, आणि माझ्या मिस्टरांचाही फोन झाला. अँड आय टोल्ड देम आय एम अलाईव्ह अँड एवढं काही लागलं नाही. ते उगीचच घाबरतील, त्यांना माहीत नव्हतं. 2 दिवस त्यांना काहीच कल्पना नव्हती. आणि माझं मी शेवटी चढले विमानात, त्यामुळे माझं नाव नव्हतं यादीत. त्यामुळे दे डिंट नो की इथं काय झालं. पॅसेंजरमध्ये पण लिस्टमध्ये पण नाव नाही, इंजर्डमध्ये पण नाव नाही. ती गेली कुठे? पण समहाव माय हजबंड कुड कॉन्ट्रॅक्ट मी थ्रू अ फ्रेंड, ज्यांनी मुसलमान एका बाईशनी लग्न केलं, मुसलमान बाईशी. तिचं माहेर कराचीला होतं, मग तिला सांगून मला शोधून काढलं. आणि मग माझ्या नवऱ्याला कळलं की आय एम अलाईव्ह. ब्रेक घे, एक तुझ्या हाताला कळ लागली असेल मला. यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे, ज्यावेळी तुम्ही बसलेला होतात 16 तास जवळपास आतमध्ये बसलेला होतात, मनात काय विचार येत होते? मुलांची आठवण येत होती का, किंवा त्यावेळी काय फील होत होतं? मुलांची आठवण येत होती, सासरकडच्या सगळ्यांची आठवण येत होती, माहेरच्यांची आठवण येत होती की माझ्या आई वडिलांचं काय झालं असेल ही बातमी ऐकून. कारण इथं म्हणे टाइम्स ऑफ इंडियामध्ये अशी बातमी आली होती 100 people dead. तर माझ्या आई वडिलांना खूप कठीण वाटलं की ही 100 लोकांमध्ये नक्कीच हिचा नंबर लागला असेल. ती आता भेटती की नाही? माझी मुलं 5 आणि 7 वर्षाची होती. यांच्या आईचं काय होणार? ह्या मुलांचं फ्युचर काय होणार? माझ्या डोळ्यापुढे माझी मुलं सारखी आणि माझी सगळी लोकं डोळ्यापुढे येत होती. पण विचार करण्यापलीकडे मला काहीच करता आलं नाही, कारण आम्हाला हलायची परवानगी नाही, बोलायची परवानगी नाही, काहीच करता येत नव्हतं. मला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल खरं तर, की ज्यावेळी आपण मृत्यूच्या इतकं जवळ जातो, जे फक्त अनुभव न राहतं इतकं जवळ तुम्ही मृत्यूच्या गेल्या होत्या, त्यानंतरचं जे आयुष्य आहे त्याकडे बघण्याचं बदल झाला का दृष्टीमध्ये? माझी सगळी भीती गेली त्या अनुभवानंतर. आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग. ती आय डोंट नो कुठनं मला ही हिंमत मिळाली, पण त्या घटनेनंतर मी कधीही कशालाही घाबरले नाही. इच्छाच नाही झाली की आता काही आहे याच्यापेक्षा वाईट अजून काय होणार आयुष्यात, असं मला वाटतं. या सगळ्या अनुभवानंतर त्या अतिरेक्यांचं पुढे काय झालं? तुमची काही चौकशी करण्यात आली का? कशा पद्धतीने या सगळ्या चौकशीच्या ससेमिऱ्याला तुम्ही सामोरा गेला? तशी चौकशी म्हणजे आम्ही तिथनं मग न्यूयॉर्कला गेलो, तिथं एक रात्र काढली आणि मग दुसऱ्या दिवशी मी ऑस्टिनला गेले. पण न्यूयॉर्कला त्या रात्री FBI ची लोकं माझ्या खोलीत आली हॉटेल. आम्हाला मॅरियट हॉटेलमध्ये ठेवलं होतं आणि तिथं FBI ची लोकं आली होती आणि ते 3 तास माझ्या खोलीत होते. त्यांनी इतकं डिटेलमध्ये प्रत्येक हायजॅकरबद्दल विचारलं, त्यांची उंची, त्यांच्या डोळ्याचा रंग, त्यांनी काय कपडे घातले होते, दिवसभर कसं काय वागलेत, काय काय केलं, यु नो द होल इव्हेंट त्यांनी डिटेलमध्ये मला विचारून घेतला. आणि त्यांना सगळ्यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये तर टाकलंच, एकाला तर जखमी झाला होता तो माझ्याच हॉस्पिटलमध्ये होता, नंतर त्यालाही टाकलं जेलमध्ये, नंतर अमेरिकेच्या जेलमध्ये नेलं त्यानं, कारण पॅनॅम वॉज एन अमेरिकन कंपनी. आणि तिथं मात्र त्यानं शिक्षा झाली, पण फाशी कोणालाच झाली नाही. आय एम सरप्राईज का नाही दिली फाशी. एक ड्रोन अटॅकमध्ये मेला आणि बाकी सगळे असेच एक जेलमध्येच गेला. अँड आय डोंट नो हाऊ, बट ऑल द 4 are dead नाव, पण दे वर नॉट हँग्ड अट ऑल, आय डोंट नो वाय. त्यानंतर आज जवळपास या घटनेला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत, म्हणजे आज नीरजा सिनेमाही आलाय, ती सप्टेंबरमध्ये खऱ्या अर्थाने 30 वर्ष पूर्ण होतील, आता 29 जवळपास पूर्ण होत आली आहेत. आता वळून बघताना काय वाटतं मागे? त्याच्यानंतर मी दिवाळी म्हणा, दिवाळीत आठवण येते, फटाके वाजले की ते गनशॉट्सची आठवण नक्कीच येते, किंवा पेपरमध्ये विमानाचं कधी काय वाचलं की ती घटना आठवते. नीरजा बघताना तर माझ्या अंगावर काटे शहारे उभे राहिले अगदी. आय वॉज व्हेरी व्हेरी स्केड वेन आय वॉच द मूवी, कारण त्याच्यात जे शूटआउटचा पोर्शन दाखवला आहे तो इतका खरा दाखवला आहे की टेररला काय म्हणतात तू, वेन यू गो थ्रू दॅट टेरर वॉट यू फील, ते सिनेमात अनुभवायला मिळालं. म्हणजे खरं तर मी केलंच आहे, पण सिनेमात बघून परत आय रिलिव्ह द होल एपिसोड. तुम्ही आज आमच्याशी इतकं आपुलकीने बोललात आणि जे काही तुम्ही सगळं अनुभवलं ज्या वाईट अनुभवातनं तुम्ही गेलात, पण खऱ्या अर्थाने असेही अनुभव येत असतात आणि अशा अनुभवामुळे आयुष्याकडे एक वेगळी बघण्याची दृष्टी येते, हेही तुम्ही सांगितलं. तुमचे मनापासून आभार.
क्रौर्य किती वाईट असू शकतं, पण तुमच्यामध्ये जर हिम्मत असेल, धाडस असेल, तर त्यालाही पार करून तुम्ही पुढे जाऊ शकता. अशाच एका जिद्दीची ही कहाणी. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभसह नेहा सराफ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.